40 विद्यार्थ्यांसह सहलीला गेलेल्या एसटीवर काळ धावून आलाय. सहलीला मौज मजा करायला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या एसटीचा वाटेतच भीषण अपघात झालाय. चकणाचूर झालेल्या या बसची अवस्था पाहून हा अपघात किती भीषण होता याची कल्पना करू शकतात. या अपघातात एका शिक्षकाचा जागीच जीव गेलाय आणि कित्येक विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. माळशिरस तालुक्यातील पाटील वस्तीलगत पहाटेला हा धक्कादायक अपघात घडला. इंदापूर तालुक्यातील बावडा येथील शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल निघाली. गणपतीपुळेला ही सहल जाणार होती. विद्यार्थी प्रचंड आनंदात होते. गणपतीपुळेला पोहोचल्यावर विद्यार्थ्यांनी तशी मौजमजाही केली. सहल आटोपली आणि परतीचा प्रवास सुरू झाला. सहलीला मौजमजा करून विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रचंड थकवा आला. त्यामुळे विद्यार्थी एसटीतच गाढ झोपले. याच गाढ झोपेत नियतीने डाव खेळला आणि अंगावर शहारे आणणारा अपघात घडला. माळशिरस तालुक्यातील पाटील वस्तीलगतच्या वाटेतच बांबूची वाहतूक करणारा एक टेम्पो पंक्चर झाला. अवघड वळणाच्या जागेवर हा टेम्पो थांबला होता. नेमकं याच वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि होत्याचं नव्हतं झालं. वाटेतच उभ्या असणाऱ्या आयशर टेम्पोला विद्यार्थ्यांच्या एसटीने मागून जोरदार धडक दिली आणि एसटीचा पार चकनाचूर झाला. एसटीत दोन पुरुष आणि दोन महिला असे एकूण 4 शिक्षक आणि 40 विद्यार्थी होते. या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाला आणि विद्यार्थी जखमी झाल्याचं कळतंय. एका क्षणात विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडलं. ज्या शिक्षकांनी आनंद दिला, त्यांना जगायला शिकवलं, त्याच शिक्षकांवर आता काळाने घाला घातला होता. विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे, पण या अपघातामुळे पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू